नमस्कार. आपण सर्वजण मला ओळखता. मी किरण ठाकूर आहे, ज्योतिषाने वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना लक्ष्मी मातेचे श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी उपाय सांगते. जसं जमते तसं मी आपल्या सर्वांसोबत खूप चांगले उपाय शेअर करत असते. आणि सगळ्यात आधी आपल्या सगळ्या सबस्क्रायबरांना धन्यवाद. कारण कशासाठी, खूप जण म्हणतात की ताई, तुमची अपॉइंटमेंट जरी आम्हाला नाही मिळाली, खूप लेट मिळाली, तरी आम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात. तुमचे उपाय बघून वगैरे आम्ही करत आहेत, आम्हाला खूप चांगले रिझल्ट आहे. जसं वास्तूची व्हिजिट ज्यांनी पण माझी घेतलेली आहे, ते चॅनल बघणारे, त्यांना वास्तूमध्ये खूप चांगले रिझल्ट आलेले आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये परत यश प्राप्तीविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. कारण मेन म्हणतात ना, माणसाला रोटी कपडा मकान ह्या तीन गोष्टी असल्या की सगळं व्यवस्थित चालतं. आणि बघा, अप्स अँड डाऊन जीवनामध्ये असायलाच पाहिजे. असं कोणीच नाही की तो दुःखी नाही. सगळेजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे दुःखी असतात. त्यालाच जीवन म्हणतात ना. असं छुमंतर तर होणार नाही ना की घेतलं आणि केलं, असं कधीच होत नसतं. म्हणून दुःख आलं की सुख येतं, सुख आलं की दुःख येतं. या प्रकारेच आपलं जीवन चालत असतं आणि ही साखळी मरेपर्यंत चालणारच आहे. मग आज यश प्राप्तीसाठी आपण काय उपाय करायला पाहिजे? वाटतं ना बिझनेस चांगला चालावा, पैशांची वृद्धी व्हावी, घरामध्ये सगळं काही लक्झरियस मिळालं पाहिजे, स्वतःचं घर, बँक बॅलेन्स हे पाहिजे सगळ्यांना. मग लक्ष्मी मातेचा एक उपाय आपल्या सर्वांसोबत आज शेअर करणार आहे. आपल्याला लगातार 5 म्हणा या 7 शुक्रवार तुम्ही करू शकता. तुम्हाला चांगले रिझल्ट आले तर पुढे पण चालू ठेवायचं आहे. श्री सुक्तचा पाठ असतो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. खूप जण करत पण असतील. श्री म्हणजे लक्ष्मी माता होते. मग आपल्याला सुख समृद्धी वैभव लक्झरियस शुक्र विनस देणारी म्हणजे लक्ष्मी माता आहे. घरची लेडीज पण करू शकतात, जेंट्स पण हा उपाय करू शकतात, कोणी पण. आपल्याला शुक्रवार दिवशी लवकर उठून आंघोळ वगैरे स्वच्छ करून मस्त दिवसभर लक्ष्मी मातेचा जय लक्ष्मी माता, ओम श्री, ओम महालक्ष्मी नमा, जो मंत्र तुम्हाला वाटते तो म्हणायचा. आपल्याला लक्ष्मी मातेच्या म्हणजे आपल्या देवघरामध्ये बसून गुलाबाचे फुलं घ्यायचे आहेत. तुम्ही 5 घेऊ शकता, 7, तुम्ही जेवढ्याचा संकल्प केलेला आहे शुक्रवारचा तेवढे फुलं तुम्हाला लागतील. आणि एक इतरची बॉटल लागेल. तुम्हाला श्री सुक्तचा पाठ करायचा आहे. तो पाठ झाल्यानंतर तुम्हाला एक कमलगठ्ठ्याची माळ म्हणजे पूर्ण एक माळ घ्यायची आहे. म्हणायची एकच माळ घ्यायची आहे. मी मंत्र सांगते. ओम आद्रा पुष्करणी, ओम आद्रा पुष्करणी, ओम आद्रा पुष्करणी. ओके, हा मंत्र आहे. या मंत्राची पूर्ण एक माळ घ्यायची आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची. जसं आपण फुलं घेतले, इत्र ठेवलं, श्री सुक्तचा पाठ केला, त्यानंतर या मंत्राची एक माळ घेतली. माळ नसेल तर 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा. त्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करून हे इत्र आणि गुलाबाचे फुलं तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरात अर्पण करायचे. लक्ष्मी माते नसेल तर विष्णूचं. आता काही जण म्हणतात की नाहीच आहे ताई, काय करावं? जे पण देवी मातेचं मंदिर असेल तिथे नेऊन तुम्ही हे अर्पण करा. लगातार तुम्हाला 7 शुक्रवार, 5 शुक्रवार जेवढं वाटेल तेवढं करा. काही अडथळा आला, मध्ये पिरियड चालला, लेडीजचे प्रॉब्लेम असतात, तर राहू दिला तरी चालेल. पण पुढे कंटिन्यू करायचं आहे. या प्रकारे जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करता तर तुम्हाला रिझल्ट मिळते. पण लक्षात घ्या, थोडंसं वाणी तुम्ही जेव्हा दान करता, म्हणतात ना आपण जे कमवतो त्याच्यामधलं थोडंसं जरी आपण गरिबांना दिलं तर ईश्वर आपल्यावरती दया करत असतो. म्हणून आपल्याला या प्रकारे लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. मी 100% सांगतो, आपल्या सर्वांच्या घरात यश कीर्ती येणार.